रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या परुळे गावच्या शेतकऱ्यानं पडीक जमीन अशी ओलिता खाली आणली आहे. विजय सावंत असं या ध्येयवेड्या शेतकऱ्याचं नाव. घराजवळचं जंगल तोडून पडीक जमिनीपैकी 1.5 एकरावर त्यांनी यशस्वी शेती करून दाखवली आहे. बदलत्या हवामानामुळं भात शेती मोठ्या संकटात आहे, त्यामुळं आलं आणि हळद लागवडही भात शेतीला पर्याय ठरू शकतो हेच सावंत यांनी दाखवून दिलंय. आलं आणि हळदीच्या लागवडीतून त्यांना 5 लाखांचा नफा होणार आहे. तूर, भेंडी, मिरची असं आंतरपीकही सावंत यांनी आपल्या शेतात घेतलंय. सेलम जातीची हळद केली आहे. आमची हळद बियाण्यासाठी जास्त जाते. मी सेलम जातीची पावडर करून आम्ही 300 रुपये किलोने इथे विक्री करतो घरगुती. आणि असं जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर सगळा 4-1 लाखाचा माझा जो खर्च 4.5 लाखाचा खर्च वजा जाऊन 3.5-4 लाख नेट उत्पन्न आम्हाला मिळू शकेल. विजय सावंत यांचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह कृषी अधिकारीही त्यांच्या बांधावर येतात. ठिबक सिंचन या सर्व प्रकारच्या कृषी क्षेत्रामधल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा त्यांनी अवलंब केला आहे आणि जो काही भांडवली खर्च त्यांचा झाला आहे तो या ठिकाणी त्यांनी जी 1.5 एकरावरती आलं लागवड केलं आहे त्याच्यामधून निश्चितपणे भरून येईल आणि त्यामधून त्यांना आर्थिक फायदा निश्चितपणे होणार आहे. कोकणात आजही पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते, त्यामुळे शेतीतून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीतूनही शाश्वत उत्पन्न मिळू शकतं हेच विजय सावंत यांनी दाखवून दिलंय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.